भाजप वैद्यकीय सेलच्या वतीने देशभरात राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान कार्यशाळा 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगडच्या वतीने या कार्यशाळेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यशाळेत जे समजून घेतले आहे ती सर्व माहिती आपण बूथ आणि शक्ती केंद्र स्तरापर्यंत पोहोचवायचे आहे असे आवाहन केले. आज स्वयंसेवक म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आहात. आपल्याला आपली स्वतःची काळजी घ्यायचीच आहे, आपल्या परिवाराची काळजी घ्यायचीच आहे आणि शास्त्र शुद्धरित्या काय एखाद्या रोगाविषयीची माहिती आहे ती माहिती घेऊन करायचं. हे सगळं आपण आंधळेपणानं कोणाचं अनुकरण नाही करायचं, पण स्वतःची काळजी घेऊ, स्वतःच्या परिवाराची काळजी घेऊ आणि जर आम्ही प्रशिक्षित असलो तर आम्ही समाजाची काळजी घेऊ शकतो आणि म्हणून ही प्रशिक्षण कार्यशाळा आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी आपल्या सगळ्यांचं या बैठकीसाठी स्वागत करतो, पण आपल्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी, भाजपची शाल, भाजपची झूल आपल्या अंगावरती आहे. तर ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त आहे की आपण समाजाला सहकार्य करण्यासाठी आहोत आणि आज ज्या वेळेला आपण प्रशिक्षित होऊ त्यावेळेला ते प्रशिक्षण आपल्याला विचार करून योग्य आपल्याला पावलं उचलत ही समाजाची मदत करायची आहे. आपल्यासारखे आपण आता मंडळांमधून आलात, आपल्यासारखे बूथ स्तरावरती आपल्याला सहकारी तयार करायचे आणि त्यांना प्रेरित करायचं, त्यांना कार्यरत ठेवायचं की त्यांनी उद्याच्या आपल्याच्या कालामध्ये आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन आपल्याला समाजामध्ये मदतीचं काम करायचं. या कार्यशाळेत स्वास्थ्य स्वयंसेवक संकल्पना, कोरोना प्राथमिक माहिती, कोविड प्रतिबंधात्मक माहिती, कोविड प्राथमिक उपचार व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय, सूर्यनमस्कार व योगासने तसेच कोविड पूर्व लाटेची तयारी या विषयांवर वक्त्यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेवेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, वैद्यकीय सेल जिल्हा संयोजक डॉ बबन नागरगोजे, स्वस्थ अभियान जिल्हा संयोजक डॉ अरुणकुमार भगत, वैद्यकीय सेलचे जिल्हा सहसंयोजक डॉ अनिल पराडकर, डॉ कृष्णा देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.